नमस्कार मुलांनो, मराठी विषयात तुमचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणात शिकणार आहोत काळ। मुलांनो, प्रथम आपण पाहूया काळ म्हणजे काय। काळ किसे कहते हैं ये पहले हम देखते हैं। वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात। यानी बच्चों, वाक्य में दिए गए क्रिया के अनुसार उस वाक्य में कौन सी क्रिया हो रही है इसका हमें बोध होता है, यानी वो क्रिया हमें मालूम पड़ती है। उसी प्रकार वो क्रिया कौन से समय में हो रही है ये भी हमें मालूम पड़ता है, उसे काल कहते हैं। मुख्य काल तीन आहेत, एक वर्तमान काल, दोन भूतकाल, तीन भविष्यकाल। बच्चों, काल के तीन प्रकार होते हैं, एक वर्तमान काल, भूतकाल और भविष्यकाल। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काल असतो। उदाहरणार्थ, मी अभ्यास करतो। बच्चों, क्रिया की अनुसार क्रिया जब ऐसे लग रहा है कि वाक्य में क्रिया अभी हो रही है उस समय वो काल वर्तमान काल होता है। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा तो भूतकाळ असतो। उदाहरणार्थ, मी अभ्यास केला। या वाक्यात मी अभ्यास केला या वाक्यामध्ये क्रिया घडून गेलेली आहे, माझा अभ्यास करून झालेला आहे। बच्चों, क्रियापद के अनुसार क्रिया हो चुकी है, पहले होके गई है, उसे भूतकाल कहते हैं। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा कळते तेव्हा तो भविष्यकाळ असतो। उदाहरणार्थ, मी अभ्यास करीन। या वाक्यावरून आपल्याला समजतं की मी अभ्यास करेन, पुढे क्रिया घडणार आहे आणि म्हणून हा भविष्यकाळ आहे। बच्चों, क्रियापद के अनुसार क्रिया आगे होने वाली है यह जब हमें समझता है तो उस समय वो भविष्यकाल होता है। खालील तक्ता वाचूया आणि समजून घेऊया। मुलांनो, या तक्त्यामध्ये आपल्याला पहिल्या कॉलममध्ये नाम आणि सर्वनाम दिलेले आहेत, तसेच वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या पुढच्या तीन कॉलममध्ये त्यांनी क्रियापद दिलेले आहेत। त्यानुसार आपण वाक्य तयार करूया। चला तर आपण तक्त्याप्रमाणे वाक्य खाली वाचूया। प्रथम आपण बघूया वर्तमान काळ। माया खेळते, तो खेळतो, तुम्ही खेळता, आम्ही खेळतो, त्या खेळतात। बच्चों, इन सारी क्रियाओं से हमें मालूम पड़ता है कि यह क्रिया हो रही है। आता आपण बघूया भूतकाळातली वाक्य। माया खेळली, तो खेळला, तुम्ही खेळलात, आम्ही खेळलो, त्या खेळल्या। बच्चों, इन वाक्य में क्रिया हो चुकी है और इसलिए यह भूतकाल है। आता पाहूया भविष्यकाळातली वाक्य। माया खेळेल, तो खेळेल, तुम्ही खेळला, आम्ही खेळू, त्या खेळतील। बच्चों, इस वाक्य में जो क्रिया है वो आगे होने वाली है और इसलिए ये भविष्यकाल है। आता आपण बघूया दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यात बदल करायचे। आपल्याला वाक्य दिलेले आहे आणि त्या वाक्यासमोर कोष्टक मध्ये आपल्याला सूचना दिली आहे
त्या सूचने अनुसार आपल्याला त्या वाक्यामध्ये बदल करायचे. एक, रीमा सहलीला गेली. मुलांनो, रीमा सहलीला गेली क्रिया होऊन गेली आहे. मग हे वाक्य भूतकाळातलं आहे, पण आपल्याला कोष्टक मध्ये सूचना दिलेली आहे वाक्य भविष्यकाळी करा, म्हणजे आपल्याला त्याचं क्रियापद हे भविष्यकाळात बदलायचं आहे. उत्तर, रीमा सहलीला जाईल. बच्चो, रीमा सहलीला गेली यह वाक्य भूतकाल में है, इसे हमें भविष्यकाल में बदलना है. उत्तर आएगा, रीमा सहलीला जाईल. दोन, मला आंबा आवडतो. मुलांनो, हे वाक्य वर्तमान काळातलं आहे आणि कोष्टक मध्ये सूचना आहे वाक्य भूतकाळी करा. उत्तर, मला आंबा आवडला. आवडला हे क्रियापद आपण भूतकाळात केलेलं आहे. बच्चो, मला आंबा आवडतो यह क्रिया वर्तमान काल में है, उसे हमें भूतकाल में करना है इस वाक्य को. तो उत्तर आएगा, मला आंबा आवडला. तीन, चंदाने लाडू खाऊन संपवला. मुलांनो, या वाक्यातली क्रिया ही भूतकाळातली आहे आणि कोष्टक मध्ये सूचना आहे वाक्य वर्तमान काळी करा. आपल्याला वर्तमान काळात बदल करायचा आहे, म्हणून उत्तर, चंदा लाडू खाऊन संपवते. बच्चो, चंदाने लाडू खाऊन संपवला यह वाक्य भूतकाल का वाक्य है और इसे हमें वर्तमान काल में करना है, और इसलिए इसका उत्तर आएगा, चंदा लाडू खाऊन संपवते. चार, सुभाष माझा मित्र आहे. मुलांनो, हे वाक्य आहे वर्तमान काळातलं. कोष्टक मध्ये सूचना आहे वाक्य भूतकाळी करा. आपल्याला भूतकाळात बदल करायचा आहे, म्हणून त्याचं उत्तर येईल, सुभाष माझा मित्र होता. होता हे भूतकाळ क्रियापद आहे. बच्चो, सुभाष माझा मित्र आहे यह वाक्य वर्तमान काल का है, जिसे हमें भूतकाल में बदलना है, और इसलिए उत्तर आएगा, सुभाष माझा मित्र होता. पाच, वंदना अभ्यास करते. हे वाक्य मुलांनो वर्तमान काळातलं आहे. कोष्टक मध्ये सूचना आहे वाक्य भूतकाळी करा. आपल्याला भूतकाळात करायचं आहे, त्यामुळे उत्तर येईल, वंदनाने अभ्यास केला. बच्चो, वंदना अभ्यास करते यह वर्तमान काल का वाक्य है, जिसे हमें भूतकाल में बदलना है. उत्तर, वंदनाने अभ्यास केला यह उत्तर आएगा. सहा, संजू क्रिकेट खेळतो. हे वाक्य वर्तमान काळातलं आहे. कोष्टक मध्ये सूचना आहे वाक्य भविष्यकाळी करा. आपल्याला भविष्यकाळात बदल करायचा आहे, म्हणून उत्तर येईल, संजू क्रिकेट खेळेल. बच्चो, संजू क्रिकेट खेळतो यह वाक्य वर्तमान काल का है, जिसे हमें भविष्यकाल में बदलना है. तो उत्तर आएगा, संजू क्रिकेट खेळे. इस प्रकार बच्चो, वाक्य के सामने जो सूचना दी गई होगी, उस सूचना में जो भी काल होगा, आपको उस काल में उस वाक्य की क्रिया को बदलना है.